नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा आपल्या सर्वांची लाडकी हिंदू न्यूज मध्ये मी स्वागत करतो। सद्यस्थितीमध्ये मी उभा आहे आपल्या पुसदेतील जे वालतूर रेल्वे आहे त्या रस्त्यावर उभा आहे मी। माझा सहकारी आमच्या भोजल्याचे प्रतिनिधी अश्विन भोसले सोबत आजचा आमचा हा भोजल्याचा जे रोड बनत आहे आपल्या पुसदेतील जो बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली जो रोड बनत आहे तो रोड किती चांगल्या प्रतीचा बनत आहे आपण त्याची जी झलक पाहणार आहे। आता सद्यस्थितीमध्ये मी तुम्हाला थोडं वाचून दाखेल कामाचे ठिकाण, कामाचे स्थान, कोणाच्या मार्गदर्शनाखाली होत आहे, कोणतं कन्स्ट्रक्शनदार आहे, किती त्याला किंमत लागलेली आहे, अंदाजीने आपण ते संपूर्ण तुम्हाला वाचून दाखवणार आहे। महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद योजनेचे नाव अर्थसंकल्प 2020-21 अंतर्गत कामाचे नाव पुसद भोजला चिखली जांब पारवा ब्राह्मणगाव लाखी अंदाजित किंमत 7 कोटी रुपये GST सह आणि कार्यारंभ आदेश 23/6/2022 कंत्राटदाराचे नाव चिद्रवाल कन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा सदर रस्ता सद्यस्थितीमध्ये एवढ्या लांबीचा जवळपास 32 ते 35 किलोमीटर अंतराचा हा रस्ता इथे बनत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली। आता विशेष म्हणजे असं आजचा आपली हिंदी न्यूज काही विशेष असल्याशिवाय त्या ठिकाणी जात नाही असं तुम्हाला सुद्धा माहिती आणि जिथे काही नसेल तिथे विशेष बनवण्यासाठी आपली हिंदी न्यूज प्रसिद्ध आहे त्यामुळे तुमच्या सर्वांचं प्रेम आम्हाला नेहमीच लाभते आणि तुमचे सहकार्य आम्हाला विशेष लाभ दे। आता विशेष करून तुम्हाला थोडं समोर या। आता आपण सद्यस्थितीमध्ये हा जो रोड आहे आपल्या भोजला रोडवर मी वालतूर रेल्वेच्या थोडं समोर आहे आणि हा जो रोड आहे आपण सर्व बघू शकतो। आता सद्यस्थितीमध्ये एक रोडची मी जास्त डीपमध्ये न जाता थोडं मोघममध्ये सांगतो। जेव्हा कोणता रोड बनवला जाते किंवा बनवण्याची त्याची मनसा असते तेव्हा त्या रस्त्याची आपण सर्वात पहिले बघतो की त्या रस्ता पूर्णतः फोडला जातो, पूर्णतः फोडून त्याचा जो माल मटेरियल आहे तो एका जागी केला जातो। आपण सर्वजण बघतो कित्येकदा प्रत्येकाने बघितले असेल काही कंत्राटदार किंवा काही सिव्हिल इंजिनियर आपला हा व्हिडिओ बघत असेल त्यांना सुद्धा ही गोष्ट भलेभांती माहीत आहे की कशा प्रकारे एक रस्त्याचे काम हे दीर्घकाळ वर्षानुवर्ष टिकण्यासाठी कशा प्रकारे केले पाहिजे आणि कशा प्रकारे करण्यात येत आहे। सद्यस्थितीमध्ये तशा प्रकारचं कोणतंही काम आपल्या पुसदेतील हा जो रोड आहे एवढा मोठा मी रोड सांगितला पुसद ते लाखीपर्यंतचा हा जो रोड आहे त्या रोडवर कोणत्याही प्रकारचा रस्ता हा फोडण्यात आलेला नाही आहे सगळ्यात पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट अशी की काही दिवसापूर्वी आपल्या ज्या पुसदचे एसडीएम आहेत बोला आमचं टायर फुटा लागलं रोड खराब असल्यामुळे आम्हाला गाड्या चालवता येणार। आपण आता बघू शकतो की कशा प्रकारे एक वाहन चालक त्यांच्या मनातला जो आक्रोश आहे तो आक्रोश व्यक्त करत आहे। त्याहूनही महत्वाचं काही दिवसापूर्वी आपल्या ज्या पुसदचे एसडीएम आहेत एसडीएम तहसीलदार त्याचप्रमाणे आपल्या पुसदचे सार्वजनिक बांधकाम विभागचे उपविभागचे उपअभियंता प्रकाश झळके हे तिघही आपल्या थोडं जे वालतूर रेल्वे इथे काम चालू होते विशेष बाब ही नव्हती, विशेष बाब ही होती की तिथं बाल कामगार वापरले जात होते त्यामुळे आपल्या पुसदचे 3-4 जे डिपार्टमेंट आहे आपल्या पुसदचे एसडीएम कार्यालय त्याचनंतर तहसीलदार त्याचनंतर आपल्या वसंतनगर पोलीस स्टेशन त्याचनंतर आपले जे जसं म्हटलं आता मी सार्वजनिक बांधकाम विभाग याचे जे अधिकारी पदाधिकारी इंजिनियर या चौघांनी 3-4 जे त्यांचे विभाग आहे त्या सर्वांनी तिथे आपला ठिय्या मांडला होता आणि विशेष म्हणजे जे कंत्राटदार आहे त्या कंत्राटदारावर विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता। ही सर्वात विशेष बाब पुसदमध्ये प्रथमच आपल्या पुसदमध्ये जे बालकामगार आहे यांच्या विरोधी जेही कंत्राटदार त्यांचा वापर करत होते त्यांच्या विरोधात विविध कलमांवर वसंतनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही बाब चांगलीच आहे परंतु त्याहूनही विशेष म्हणजे जसं मी आत्ता म्हटलं की आपल्या पुसदमध्ये जेही सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांच्या मार्फत कोणतेही जे रोड बनवले जात आहेत ते रोड किती त्यांची क्वालिटी चांगल्या प्रतीची आहे ही तुम्हाला सर्वांना भलेभांती माहिती आहे आणि आपली हिंदी न्यूज आपण तेच दाखवण्याचं काम करत आहे। आता थोडं समोर येऊ आपण। आता जसा हा रोड आता तुम्ही जसा बघितला की जे एक ऑटो चालक आहे वाहनधारक आहे ते कशा प्रकारे आपला आक्रोश आपल्या शब्दातून मांडत आहे। जवळपास या महिन्याच्या 23 तारखेला जवळपास 1 वर्ष होते रस्त्याचं काम बघितलं असता रस्त्याचं काम जैसे थे
अद्याप ही काम फक्त प्रगती पथावर आहे। ज्याप्रमाणे पुसद येथील फुलसिंग नाईक महाविद्यालय ते बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय याचे काम कापसापेक्षा ही स्लो गतीने चालू आहे। मी काय म्हटलं, पुसदचे फुलसिंग नाईक महाविद्यालय ते बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय याचे जे काम कासवापेक्षा ही स्लो चालू आहे। अद्याप पर्यंत ही कोणतेही त्याचे पूर्णत्वाला काम भेटलेले नाहीये। सद्यस्थितीमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जे बांधकाम आहे त्यामुळे नाहक असा वाहन धारकांना आणि तिथे वाहतुकीची अडथळा अत्यंत अशी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे, त्यावर सुद्धा आपला विशेष एक आपला हिंदू न्यूजचा एपिसोड लवकरच येईल। परंतु हा जो भ्रष्टाचाराचा आता यामध्ये सुद्धा ही भला मोठा असा भ्रष्टाचार झाला, जवळपास 7 कोटी या रस्त्याची किंमत असणारा हा रस्ता आता यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार असेल, आपली हिंदू न्यूजची टीम लवकर ते सुद्धा प्रूफ सहित कागदपत्रासहित आपण ते लवकरच आपल्या पुसदच्या जनतेसमोर मांडू। आपला आता हा प्रथम एपिसोड आपण सद्यस्थितीमध्ये आपल्या पुसदकरांना आपले जे या रस्त्यावर रहिवाशी गावकरी त्याचनंतर जेही आपले रहदारी करणारे व्यक्ती आहेत त्या सर्वांसाठी की त्यांनी सुद्धा आपला एक आवाज आता ज्याप्रमाणे आपले वाहनधारकांनी त्यांचा आवाज बुलंद केला, त्यांनी त्यांची समस्या रस्त्याप्रती समस्या त्यांनी दाखवली। जसं मी म्हटलं की रस्त्याचं बांधकाम खोडून करायला पाहिजे अशा प्रकारचं नक्कीच मला तरी वाटतं की इस्टिमेटमध्ये असेल। इस्टिमेटची लवकरच कॉपी आपण प्रूफ सहित आपल्याजवळ ते सुद्धा आहे आपल्याजवळ ते सुद्धा आपण किती लेन्थचा आहे किती मीटरचा आहे याच्यामध्ये जाडी क्वांटिटी याची क्वालिटी याच्यातला माल यावर जेही निरीक्षण करते आहे त्यांच्या नावासहित हा सदर रस्ता सद्यस्थितीमधला रस्ता पुसद येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग याचे जे उप अभियंता आहे प्रकाश झळके यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। जसं मी पुन्हा सांगितलं की जे हुनाभानाचा रोड आहे त्यामध्ये करोडो रुपयाचा घोपला झालाच, आता त्यानेही सुद्धा पोट न भरल्यामुळे तेथील जे अधिकारी वर्ग आहे त्या अधिकारी वर्गांनी यामध्ये सुद्धा किती मोठा डाव मारला असेल आणि पुसदमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणखीही किती रस्ते आहे त्यावर सुद्धा त्यांनी किती डाव मारला असेल हे सुद्धा सर्वात महत्वाचा बघण्याचा विषय आहे। आता येथलचे जे आपले पुसदचे जसं आपण म्हटलं की भ्रष्टाचारी अधिकारी सावधान रहे सतर्क रहे, त्यामुळे आपली हिंद न्यूज नक्कीच यावर सुद्धा नक्कीच आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू आणि पुसदकर म्हणून तुम्ही सुद्धा आम्हाला एक मदतीचा साथ म्हणून नेहमी पाठबळ देसाल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि अशाच प्रकारच्या बातम्यांकरता हिंद न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। धन्यवाद।